आकाशवाणी नागपूर मेधा बातम्या देत आहे जागतिक बँक महाराष्ट्रात करणार असलेल्या एक हजार चारशे अठ्याहत्तर कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयानं मंजुरी दिली आहे या मदतीतून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्रा या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर सक्षमीकरण उपक्रम राबवला जाणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली एकूण दोन हजार एकशे बारा कोटी रुपयांचा हा उपक्रम जागतिक बँकेच्या बँक्यानं राबवला जाणार आहे गेल्या तीन वर्षात देशात जीएसटी चोरीच्या त्रेचाळीस हजारांहून अधिक घटना उघडकीस आल्या आहेत त्यातून शहात्तर हजार कोटींची वसुली झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी एक ते सात ऑगस्ट दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीनं महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली महसूल सप्ताहाचा प्रारंभ उद्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही निवडणुकीच्या मतदानापूर्वी मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी करणं आवश्यक आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सची होणारी प्रथमस्तरीय तपासणी होणार असून मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी इटनकर यांनी केलं आहे प्राप्त नवीन आणि या कार्यालयाकडं उपलब्ध असलेल्या जुन्या अशा सर्व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सची प्रथमस्तरीय तपासणी एक ऑगस्ट ऑगस्टपर्यंत दररोज करण्यात येणार आहे या तपासणीदरम्यान योग्य आढळून आलेली मतदान यंत्रच निवडणुकीसाठी वापरण्यात येतील हवामान येत्या काही तासात विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे विदर्भातील अमरावती गोंदिया वर्धा भंडारा तसंच नागपूर वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार